नमस्कार मित्रांनो, आज आपले आप्पा घेऊन आले आहेत ओरिजिनल साडी किंवा ओरिजिनल साडीचं रेशीम कसं ओळखायचं, आज आपण या व्हिडिओत या शॉर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सांग आप्पा, हे रेशीम जे आहे तुतरीच्या झाडापासून जो किडा बनलेला जातो त्याच्यापासून हे रेशीम तयार, त्याच्यापासून रेशीम तयार झाल्या मग ते आपण त्याच्यावर रंग काम करतो वगैरे. हे प्युअर रेशीम आहे. त्या रेशीमची ओळख अशी राहते, हे जाळल्यानंतर एकदम सडेल वास येतो याचा, आणि याचा सडेल वास येऊन हे जाळल्यानंतर ताबडतोब राख होते याची. जर डुप्लिकेट जर असलं तर नायनांसारखं चिटकून जातं, ती चिटकणार नाही. ती प्युअर रेशीम आहे, ती तुम्हाला जाळून दाखवतो. थोडं पुढे या. रेशीम मी जाळून दाखवी दे, जाळल्यानंतर त्याचं कसं हे होतं बाबा. प्युअर रेशीम असलं तर याचा असा हे होतं, त्याचा एकदम सडेल वास येतो. इतका सडेल वास येतो तर ते आपल्या नाकाला सुद्धा सहन होत नाही, आणि याला ओरिजिनल रेशीम म्हणतात. आणि हे नंतर जाळल्यानंतर याची गोटी तयार होते. गोटी तयार झाल्यानंतर मग आपण समजायचं हे प्युअर रेशीम आहे. रेशीमची अशी ओळखती आहे तर हे एकदम प्युअर रेशीमचं असा त्याच्या प्रकारचा प्रकार होतो. आणि त्याच्यानंतर असं केलं तर ते एकदम भुसा होऊन त्याचं हे होऊन जातं, राख होतो. असं सपोज भुसा नाही झाला तो स्टार्टिंगला जो दिसतोय तसा, तर समजायचं की पैठणीचं जे मटेरियल आहे ते खोटं आहे. खोटं आहे. धन्यवाद.